हा आहे माळशेजचा घाट. तुम्ही समोर आता बघा, इथे धबधबे आपल्याला ओसंडून वाहताना दिसत आहेत. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. या घाटामध्ये पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी खूप मोठी गर्दी होत असते आणि या ठिकाणी असं निसर्ग सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं. हा नगर कल्याण महामार्ग आहे. इथे महाराष्ट्रभरातून पर्यटक येत असतात. तुम्ही हा नजारा बघू शकता मित्रांनो. इथे भात शेती केली जाते आणि बाजूलाच हा डोंगर जो आहे. आपण आता तसं घाट उतरलेलो आहोत. ओतूरकडून आपण कल्याणच्या दिशेने जो जाणारा मार्ग आहे त्या ठिकाणी आहोत आणि घाट उतरल्यानंतर इथे आपल्याला जो भला मोठा डोंगर दिसतो, तिथलं निसर्ग सौंदर्य खरंच अतिशय विलोभनीय आहे. अतिशय विलोभनीय. आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, त्याला फार मोठी देण आहे, ऐतिहासिक ठेवा आहे आणि त्यामध्ये गडकिल्ले आहेत आणि असे काही डोंगर आहेत जे आपल्याला स्वर्गसुखाचा आनंद देत असते. तर असा नजारा डोळ्यात मावत नाही. त्यासाठी जर तुम्ही इथे प्रत्यक्षात आलात तर त्याचा तुम्ही फील घेऊ शकता. तुम्ही हा डोंगर बघू शकता मित्रांनो. माळशेजचा घाट आहे. या माळशेजच्या घाटामध्ये असं निसर्ग सौंदर्य एक मनाला ऊर्जा देते. वर्षभर आपल्याला ऊर्जा कायम टिकते. धबधब्यांची रांग तुम्हाला दिसेल. आता तुम्ही समोर बघा, त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 धबधबे एकाच ठिकाणावरून एकाच डोंगरावरून कोसळत आहेत. तर एवढे धबधबे आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. निसर्ग सौंदर्याची उधळण कशाला म्हणतात ते जर बघायचं असेल तर तुम्ही माळशेजच्या घाटात या. धन्यवाद मित्रांनो.